आता इथे मांडी असती ना तर फार मजा आली असती. ती लगेच म्हणाली असे की ती झाडाची फांदी तुझ्या अंगावर पडणं वगैरे हा निव्वळ योगायोग वाटत नाही, त्याच्या पाठीमागे नक्की काहीतरी काळबेर असलं पाहिजे म्हणून. करेक्ट आहे, मला पण तसंच वाटत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? सही म्हणजे बघ ना, माझ्या अंगावर फांदी पडणं आणि त्याच रात्री त्या तलाठ्याने मला सांगणं की तुझ्या जीवाला धोका आहे, हा हा जरा जास्तच योगायोग आहे ना. नील, पण तुझ्या जीवावर कोण उठलेलं असणार आहे? आय मीन कोण, का, कशासाठी? आय डोंट नो, शोधावं लागेल. नील, जाऊ दे, सोडून दे ना. एका जमिनीसाठी कुठे एवढं सगळं? म्हणजे आपल्याला काय गरज आहे त्याची? सोडून दे. आपल्याला हे बघ, अरे आय मीन टू से की तुम्हाला काय गरज आहे ना या सगळ्याची? करेक्ट आहे, आम्हाला काय कमी आहे. From me? Excuse me? Thank you. Chalo. तुला सांगू सई, जमीन हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा नाहीये. माझ्या आजोबांनी जे काही केलंय ते कुणालाच कसं माहिती नाही, बर त्यांच्या मुलांना सुद्धा माहिती नाही. त्यातली दोन मुलं तर आता कुठे आहेत हेही कुणाला माहिती नाही. हे जे काही रहस्य आहे ना से, माझ्या दृष्टीनं ते खूप महत्वाचं आहे. हे सगळं ना मला सिडनी शेल्डनच्या कादंबरीत असल्यासारखं वाटतंय. आणि तू त्याचा नायक, सतत संकटात सापडणारा गाऊ खोडसाळ. हो, पण आता मला वाचवायला कुणीच नाही. म्हणजे जी काही हिरोगिरी करायची आहे ती मला एकट्यालाच. एकला चलो रे. मला वाटते तुझी काळजी. अँड आय डोंट वॉन्ट एनिथिंग टू हॅपन टू यू. म्हणजे व्हॉट आर फ्रेंड्स फॉर? मित्र कशासाठी असतात ना? मी अच्छा मित्र म्हणूनच ना? देन इट्स ओके, मग नको काळजी करूस. मेलो तर मेलो, जीव माझा आहे, तुला काय प्रॉब्लेम? हो मग मगाशी जेवताना मी बोट चाटत होते तेव्हा तुला काय प्रॉब्लेम होता? याला दर्भ म्हणतात, दर्भ. कशाला वापरतात ते? हे कार्यामध्ये वापरतात. कार्य म्हणजे? कार्य म्हणजे लग्न मुंज वगैरे अशी जी धार्मिक कृत्य असतात ना त्याला कार्य म्हणतात. मला पण शिकवा ना कार्य. तुला कशाला? तुझा अभ्यास आहे तो कर आधी. कंटाळा अभ्यास करून हे शिकवा ना आता. अरे हे कशाला, दळीदळी कारभारा. त्यापेक्षा शिकून मोठा हो, चांगली नोकरी कर, भरपूर पैसे कमा. हे नको रे बाबा. देवाच्या कारभाराला दळीदळी कारभार म्हणतात? अरे तसं नाही रे, म्हणजे हा कारभार तसा महत्वाचाच आहे पण याच्यातून फारसे पैसे मिळत नाहीत ना, त्या अर्थाने हा दळीदळी कारभार. तुला कशाला शिकायचंय?
आई म्हणते कोणती शिकलेली गोष्ट फुकट जात नाही. असं बरोबर आहे तुझी आई म्हणते ते, हे शिकून काय होणार बघा. आमचं बघ काय झालंय, बसलोय शेंड्या उडवत. काका तुम्हाला शेंडी आहे बघू, शेंडी दिसते मला. मग संजू काय रे, काय करतोय इकडे? काकांशी गप्पा मारत होतो. गप्पा किचविंद्या करतोय. आता ते विचारू नकोस, किचविंद्या काय म्हणजे काय रे? त्रास नाही ना देतेस काकांना? हो नाही अजिबात त्रास देत नाही. फार गुणी बाळ बघा तुमचं, फक्त एक एक असे प्रश्न विचारत राहतो, त्या प्रश्नांची उत्तरं देताना नाके नऊ येतात मला. बर हे घ्या. हे काय भाजी आहे रे? ही भाजी कशासाठी? हे नको, हे नसतं काहीतरी जरा. अहो असं काय करताय? फार नाही आहे, बस फ्लावर आहे, कोबी आणि थोडीशी भेंडी, बस. पण तुम्हाला कशाला करायचं त्या पंचायत्या? माझं जेवण मी करून जेवतो की नाही, तुम्हाला काय करायचंय? हे मला परवडणार नाही आहे जरा. मी घेणार नाही. अरे नुसत्या उसळी करून खाता नेहमी. पालेभाज्या पोटात जायला नको, हिरव्या भाज्या पोटात जायला नको. इतकी वर्ष मी असाच जगत आलेलो आहे, कळलं का तुम्हाला? हा हे असते मला परवडणार नाहीये, हे घेऊन जा. मी नेणार नाही. ठीक आहे, मग ह्याचे पैसे मी देणार नाही. मागितलेत? मी मागितले तुमच्याकडे कधी पैसे? मी काही उपकार करत नाहीये तुमच्यावर. जरा काय झालं की घसा खरवडून ओरडणं तेवढं माहितीये तुम्हाला. चल रे संजू. अरे शुद्ध दादागिरी आहे. आणि आणि हो काय तुमचे ते पाहुणे कधी येणार आहे? मला 8 दिवस आधी सांगा, नाहीतर आयत्या वेळी सांगा. अजून त्यांचा फोन आलेला नाही, फोन आला की ताबडतोब तुम्हाला सांगेन. कोबी फ्लॉवर, अरे देवा आता हे करणं आलं. आणि येतो मला राग, कारण तू काही आकाशातून पडलेला नाहीस. तुझ्या आई बाबांना काहीच नाही का वाटणार तुला काही झालं तर? का त्यांना सुद्धा अशीच उत्तर देणारस की जीव माझा आहे, काय व्हायचंय ते होऊ द्यात. अग हो ठीक आहे, कळलं मला. एवढं काय द्यात हवंय तुला? तू गुटखा खातो? अग हो सांगायचंच होतो तुला. काय बहिणी लहानपणापासूनच याची सवय लावली आहे ग मला. अग बावळ्यात साधी बडीच आहे बहीण, हवी आहे का तुला? नको. ब्रेक मी काय तुला वाया वगैरे गेलेला पोरगा वाटतो का? वाटायचंय का त्यात? गेलाच वाया. विचार तुझ्या भाईंना, ते सांगते तुला काय ते. ए आणि तू जर अशी बसलीस ना माझ्या गाडीवर तर मी ती कशी चालवणार आहे? घपरे कटकट करू नकोस. एवढी छान संध्याकाळी आपल्याला घरी जाऊन काही गड जिंकायचं का? अच्छा टाइमपास करायचंय ना? मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी काय म्हणतो सई, मला कदाचित मांडीची मदत घ्यावी लागेल. मांडी? तिला कुठे आता मध्ये आणतोस? अगं ती डिटेक्टिव्ह आहे ना. अरे पण म्हणून ती झाडावरून पडलेल्या फांद्या वगैरे नाही शोधत, आणि ती आत्ताच आलीये पुण्याहून, लगेच तिकडे धावत सुटेल देवाच्या वाडीला. अगं तू जरा ऐकणारेस का माझं? स्वतःच पुराण नको सुरू करूस लगेच. हे बघ माझी आत्या आणि श्रीपाद काकाला शोधायला कदाचित मला तिची मदत होऊ शकेल. हा तू आपला डायरेक्ट वेगळाच काहीतरी मुद्दा काढतेस. अरे पुण्याहून आली एवढंच म्हणलं ना. हाय. ए हाय. अरे तू इकडे तू इथे कशी काय? म्हणजे काय मी येणारच होते मुंबईत आणि इथे म्हणत असतील तर हे माझं सगळ्यात फेवरेट रेस्टॉरंट आहे. बस माझी चिठ्ठी मिळाली ना तुला? अरे पण काही फोन नंबर नाही, काही पत्ता नाही, कसं नाही नशीब मला तू आता इथे दिसलाच अचानक, नाही तर मी कशी शोधणार होते तुला? तू म्हणजे अरे हो सई ही संजू, ही मला देवाच्या वाडीला भेटली होती, डॉक्टर आहे. संजू ही सई वैद्यची मैत्रीण. ओके हाय नाईस टू मीट यू. सेम हियर. सई म्हणजे ओके, म्हणजे तू मला तिच्याबद्दल सांगत होतास ती हीच? हो हो हीच. काय बोलत होता? वाईटच असेल ना काहीतरी? नॉट एक्झॅक्टली. बरं आपण इथे काय करतोय? इथे इतकं चांगलं रेस्टॉरंट असून आपण बाहेर काय करतोय? आत बसूय ना, लेट्स हॅव समथिंग. अगं नाही ऍक्च्युली आम्ही तिकडेच होतो, भरपूर खाणं झालंय, तासभर गप्पा मारत होतो, आता जायला पाहिजे आम्ही. सो कम ऑन
आणि हा किती दिवसांनी भेटलाय माहितीये मला आज. मी अजिबात तुला सोडणार नाही असं. सई मी काय म्हणतो आपण यू गाईज कॅरी ऑन तुम्ही जा. मला ऍक्च्युली ना अर्जंट काम आठवलंय सो मला जायला पाहिजे. अगं पण नाही तुम्ही जा ना नाहीतरी आता ती तुला सोडणार नाहीये ना अजिबात. सो माझी उगीच अडकाठी नको मध्ये. तुम्ही जा. ओके संजना बाय. ए मी मुंबईत असते. ओके कॅच यू. बाय बाय. हॅलो मी बोलतोय गोपीनाथ वानखेडे नगर सेवक. हा ओळखलं ओळखलं बोला. आता अर्ध्या तासानं तुमच्याकडं सुदाम गायकवाड प्रताप सोनार इचिगुंडा वेली गुड्डू चायच काय नाव यायचं नंतर दिनेश साबू मुत्तू शेट्टी. नाही एक मिनिट पण कोण लोक आहेत ही. हे 10 कामगार आहेत आपले युनियनचे. ऐका नाही काय त्यांचा काय प्रॉब्लेम काय. त्यांचा काय प्रॉब्लेम नाही ते तुमचा प्रॉब्लेम सोडवायला येणार आहेत तिकडे. मला काय कळलं नाही बो. अहो असं काय करताय. अहो त्या साधारण रावान आपलं थोर कामगार नेते कैलासवासी विजय तारकरला खुनाची धमकी दिली ना ते या कामगारांसमोरच विटनेस आहेत ते आपले. अच्छा 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 मला आधी लक्षातच नाही आलं. ते आलं माझ्या लक्षात तुमच्या लक्षात नाही आलं तुम्ही. बाबा गातो आणि तंबुरा ऐकतोय. आपण बोललो होतो की नाही 10 कामगार देणार दिले आपलं काम कसं एकदम चोख असतंय. आता ह्या कामगारांचे जबाब नोंदून घ्यायची आणि उद्या सकाळपर्यंत मला अशी खुश खबर द्यायची की सदानंद रावला आपले थोर कामगार नेते कैलासवासी विजय तारकरच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. अशी एकदम फक्कड खुश खबर द्यायची. या आपण टीव्हीच्या माणसाला पाठवतो तुम्ही पण जोरदार बोलून टाका कॅमेरा समोर काय बोलता. होय 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 बरं ठेवतो आता. चला मिटतो आता फोन. हॅलो सई मी नील बोलतोय. अगं काय नाटक आहे. मी तुला काल रात्रीपासून फोन करतोय तू कट काय करतेस. कामात होते काही अर्जंट आहे का. मी आता ऑफिसला निघाली. अर्जंट म्हणजे तू काल त्या रेस्टॉरंटच्या इथून ताडताड निघून काय गेलीस. मी तुला सोडणार होतो ना. अजून सोडायचं राहिलंय काय मला काही कळलं नाही. सई अगं हे काय मॅनर्स आहे. त्या संजनाला काय वाटलं असेल. मी नुकतीच तुझी ओळख करून दिली होती तर तू तोंडावर निघून जातेस. हा नील ते तुझे मैत्रीण आहे. तिला काय वाटलं असेल आणि मला काहीही फरक पडत नाही कळलं. आणि लिसन टू मी तुला जर काय एवढंच वाटत असेल ना की तिला काय वाटलं असेल तर तू जा. तू जा तिच्या नागदुऱ्या काढ ठीक आहे. मला फोन करून कशाला त्रास देतोयस. अगं पण मी काय बोललो तुला. तुला रागवायला काय झालं. मी कुठे रागवली आहे. म्हणजे मला काय रागवण्याचा अधिकार आहे. हो ना आय एम गोइंग. मी ऑफिसला चालले बाय. हॅलो सई सई समजते कोणी स्वतःला. हाऊ डेअर यू टू कट माय फोन लाईक दॅट. कुणाशी भांडलास. सईशी ना. तुला काय करायचंय. हो भांडलो कचा कचा भांडलो अगदी झिंजा उपटल्यात एकमेकांच्या. काय तुझं म्हणणं काय. हेच की तू महामूर्खस. हे वैद्या गप्प बस. बघ मला नीट सांग काय झालं ते. म्हणजे मी तुला सांगू शकेन की प्रॉब्लेम सिरियस आहे की नाही. तिने तुझा फोन कट केला ना बोलत असताना. हो म्हणजे प्रॉब्लेम सिरियस आहे. मला हे बघ मी तुला आता सगळं नीट सांगतो मग तुम्हाला सांग काय माझं चुकलं. काल संध्याकाळी ती मला भेटली. कोण. अगं कोण म्हणजे काय सई. मी काय तुला चांदोबा मधली गोष्ट सांगतोय का. हा सॉरी सॉरी. हा त्यानंतर ती मला भेटली. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थित गप्पा मारल्या. मग आम्ही तिथून बाहेर पडलो.
थांबू नकोस, इथपर्यंत ओके, पुढे. बाहेर पडल्यानंतर मला ती भेटली, संजना, संजू. ही कोण? नवीन. नवीन? तुला काय वाटतं का माझ्या रोज रोज वेगवेगळ्या मैत्रिणी असतात का? असतीलही, मला काय माहिती. हे नाव आधी ऐकलं नाही. ए शटा, शी इज अ नाईस गर्ल. देवाच्या वाडीला मला ती भेटली होती. डॉक्टर आहे, म्हणजे तिचे बाबा डॉक्टर आहेत. शी इज अ मेडिकल स्टुडंट लास्ट इयर. मला तिने खूप मदत केली होती, माझ्यावरती औषध उपचार केले होते. बरं बरं, पुढे. त्यानंतर संजना मला भेटली. मी तिची सईशी ओळख करून दिली. तर संजना एवढंच म्हणाली की आपण इथे थांबण्यापेक्षा रेस्टॉरंटमध्ये जाऊन गप्पा मारूया. हा, सिम्पल. त्यानंतर ही बया. कोणती बया? पहिली की दुसरी? अगं सई गम ऍडचे ऍप, आपण कुणाबद्दल बोलतोय? सई तिथून निघूनच गेली ताडताड. मी तिला घरी सोडणार होतो, तर म्हणे काहीतरी काम आहे, मी जाते. मग खरंच असेल. चल, 2 मिनिटांपूर्वी म्हणाली होती की घरी जाऊन काय झेंडे काढायचे का, बसू थोडा वेळ. झेंडे काढायचे असं म्हणली का? असं नाही, म्हणजे याच अर्थाचं का काहीतरी. अचानक निघूनच गेली ती. त्यानंतर मी तिला 1000 वेळेला फोन ट्राय करतोय, तर ती कट करते. आणि आता पाहिलंस ना कशी वागली फोनवर. ही काय पद्धत आहे का? आता मला तू सांग माझं काय चुकलं. या सिक्वेन्स मध्ये काहीतरी मिसिंग आहे. तुम्हाला नक्की सगळं सांगितलंस का नीट? हो ग बाई, हेच घडलं, अक्षरशः हेच घडलं. मला एक सांग, तू संजनाशी ओळख कशी करून दिलीस तिची? कशी म्हणजे काय? मी म्हणालो की ही सई वैद्यची मैत्रीण. वैद्यची मैत्रीण, दॅट्स इट. वैद्यची मैत्रीण? मग तू नाही आहेस का तिची मैत्रीण? मी आहे रे, पण तू तिला माझी मैत्रीण म्हणून भेटतोस का? हे तू गोल गोल बोलू नकोस ग. तिची माझी ओळख तुझी मैत्रीण म्हणूनच झाली होती की नाही? ठीक आहे, तुला कळेल. तुझं काय चुकतं ना ते तुला कळेल. अगं पण माझं काहीच चुकलं नाहीये. ओके, ग्रेट. मग ती गेली उडत. नाही ना नीट बोलते, फॉरगेट हर. ओके, असं कसं? म्हणजे याला काही अर्थच नाहीये. दादू, वयानी मोठा झालायस ना, तरी अक्कल अजून गुडघ्यात असते तुझी. जमलं ना तर जरा विचार कर, तुलाच कळेल. आता बघा, कंपनीतल्या काही कामगारांनी माझ्या विरुद्ध पोलिसांमध्ये जाऊन स्टेटमेंट दिलं आहे की त्यांच्या देखत म्हणे ते विजय तारकरला मी मारण्याची धमकी दिली होती. काय झालं? शेवटी सत्य आलंच ना बाहेर. ते जर आपल्यावर नव्यानं हल्ला करण्याची योजना बनवत असतील तर आपल्याला आपली मोर्चे बांधणी करायला हवी. काय झालं बेटा, काय रडतेस? अरे असे बाबा, मला खूप एकटे वाटतंय इथे मुंबई. त्या सदानंदच्या केसचं पुढं काय? एवढी माणसं पाठवली होती त्या इन्स्पेक्टरकडे, एवढ्या जबान्या झाल्या, फायली झाल्या, पुढं काय? काहीच नाही. कधी अटक होणार आहे त्या सदानंदला? अरे तात्या, तू पण त्या मुलीवाने डोक्यात सदानंदच घेऊन बसलाय वय.